बातमीपत्रात आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. मी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. राज्यातून मोसमी पावसाचा परचा प्रवास सुरू झालेला आहे, त्यामुळेपासून ते शनिवारपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळलेली आहे, मात्र 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आवर्तनाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आता महाराष्ट्रात असल्यापासून पावसाच्या उघडीपाची शक्यता वर्तवलेली आहे. बुधवार ते शुक्रवारपर्यंतच्या 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. नवरात्रोत्सवात पावसानं देखील गरबाला मुंबई, ठाणे आणि पालघर तसंच रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं गरबाप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडलं. राज्यात टोमॅटो, कोबी आणि शिमला मिरचीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. परराज्यातून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात घटल्यानं दरांमध्ये वाढ झाली आहे. सर्व मार्केट यार्डात फुल बाजारात घटस्थापनेनंतर फुलांची आवक घटली आहे, मात्र नवरात्रोत्सवामुळे मागणी टिकून आहे. मात्र दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांची आवक वाढलेली आहे. नवरात्रोत्सवात फळांची मागणी वाढली आहे. कलिंगड, पपई आणि डाळिंबाच्या भावात वाढ झाली असून सीताफळ, अननस आणि चिकूचे भाव मात्र स्थिर आहेत. कुलाबा वांद्रे सिप्स ही मेट्रो 3 मार्गिका आजपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहे. सकाळी 11 वाजता पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार असल्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतंय. पुढील 5 वर्ष 7.5 अश्वशक्तींपर्यंतच्या वीज पंपधारक शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे एकत्र 3000 रुपये येत्या 8 ते 10 दिवसात देऊन दिवाळी गोड करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनासाठी निधीचा मार्ग मोकळा झालाय. या प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांचे कर्जरोखे खुल्या बाजारातून घेण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा 22 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मुंबई शहराला 24 तास पाणी पुरवठा करणं शक्य नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे 24 तास पाणी पुरवठ्याचा प्रयोग पूर्णतः गुंडाळण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रद्द झालेल्या 3 क पद्धतीच्या धोरणाला पुन्हा चालना देण्यात आलेली आहे. यानुसार मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास स्थानिकांच्या संमतीशिवाय शक्य होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000 महिलांना ई रिक्षा देण्याच्या कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक महापालिका क्षेत्रात किमान 500 रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध जाती किंवा समाजांना खुश करण्यासाठी महायुती सरकारनं 17 नवीन मंडळांची स्थापना केली आहे. या मंडळांचा समाजातील गरजूंना निश्चित किती फायदा मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. पुण्यात 1 BHK घरांना मागणी वाढली आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात 13,200 घरांची विक्री झालेली आहे, तर त्यातील 5,946 मध्यम आकाराची घरं आहेत. राज्य सरकारकडून येत असलेल्या अपुऱ्या निधीमुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे PF आणि ग्रॅच्युटीचे 1,700 कोटी रुपये थकल्याचा आरोप एसटी सरचिटणीसांनी केलेला आहे. 3,000 कर्मचाऱ्यांना निधी देण्यात राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप श्रीरंग बर्गे केलाय. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणखी 2,500 बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढच्या वर्षी नव्या गाड्या दाखल होतील. ठाणे जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळांवर 198 सेवानिवृत्त शिक्षकांची वर्णी लावून जिल्ह्यातील शिक्षकांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिडकोच्या घरांच्या सोडतीचा आज प्रारंभ होणार होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे नियोजित सोडत पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांचा हिरमोड झालाय. महाराष्ट्र नर्सिंग होम्स नोंदणी अधिनियम 1949 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, त्यामुळे नर्सिंग होमच्या सह प्रत्येक बेडच्या शुल्कावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचं निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झालाय. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारनं 7 सदस्य समिती गठीत केली आहे. शिवसेना नेते अरुण खोतकर यांनी जालन्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला इशारा दिलाय. तसंच विधानसभेत पराभव करत काँग्रेस आमदाराला घरी बसवणार असल्याचं म्हटलंय. तर महायुतीच्या नेत्यानं विधानसभेत
केली नाही तर पुढच्या निवडणुकीत पाहू असा इशारा दिला. जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांचा पराभव करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसंच खोतकरांनी गोरंट्याल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. बोला बिस्तर लपून होऊन घ्यावा ना आता. थोडे दिवस राहिले तुमचे 2 महिने. 2 महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा घरी जावं लागणार आहे. खोतकर आणि गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधताना महायुतीचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवेंना कडक इशारा दिला. तुम्हाला विधानसभेमध्ये मदत करतील अशी अपेक्षा आहे का? तो पास झाला भूतकाळ, त्याच्या मागचा भूतकाळ आठवा, विधानसभेची नोंदणूक आठवा, त्या काळात काय झालं होतं. अर्जुन खोतकर आणि गोरंट्याल विरोधात दंड थोपटले तर विधानसभेत मदत करण्यावरून दानवेंना इशारा दिला. त्यामुळे खोतकरांच्या इशाऱ्याला काही नेते काय प्रत्युत्तर देतात आणि विधानसभेचं मैदान कोण मारतं हे पाहावं लागेल. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.